वेलकम टू शाश्वत अकादमी पुणे. मी महेश पाटील. आज नुकताच आपला कंबाइन ग्रुप बी 2020 ऍडचा जो पेपर रखडला होता गेले 2 वर्ष, तर तो आज मेन्स पार पडला. त्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश, मराठी आणि जीएस या तिघांचं विषयाच्या डिटेलमध्ये बघणार आहोत आणि कुठले चेंजेस आणि कुठलं स्ट्रक्चर आयोगाने बदललेलं आहे. आजचा कंबाइन ग्रुप बीचा जो लँग्वेजचा पहिला पेपर आज पार पडला त्यामध्ये इंग्लिशमध्ये भरपूर काही वेगळं आपल्याला दिसलं आहे. विषय म्हणजे याची पूर्ण मांडणी, स्ट्रक्चर, पॅटर्न आयोगाने कम्प्लीट बदलला आहे. सिलेबस तोच आहे, प्रश्नही तेच आहे, मांडणी बदललेली आहे. त्यामुळे ह्या नवीन स्वरूपानुसार जर आपल्याला इथून पुढच्या परीक्षा ज्या होत आहेत त्यानुसार अभ्यास करावा लागेल. आजच्या पेपरचं जर आपण अनालिसिस केलं त्यामध्ये फक्त 9 प्रश्न, ओनली 9 क्वेश्चन ते ग्रामरचे आहेत. उरले 16 प्रश्न कम्प्लिटली वोकॅबलरी आहे आणि 5 प्रश्न जे आहेत ते पॅसेजचे. पॅसेजचं स्वरूप पण मॉडरेट टू टफ आहे. पेपरचं पूर्ण स्वरूप जर म्हटलं तर पेपर कठीण आहे. पहिल्यांदा असं घडलं आहे की मी म्हणतो पेपर कठीण आहे. आतापर्यंत ग्रुप सी, ग्रुप बी राज्यसभा जाहीर झालेल्या 2021 त्या मॉडरेट टू इझी होत्या. आता हा टफ पेपर आहे. यामध्ये नवीन काय बघायला मिळालं तर एकही प्रश्न ॲज इट इज कॉपी नाही. एकही प्रश्न नाही, काही वाक्य आहेत पण तो प्रश्न नाही आहे. दुसरं, व्होकॅब्युलरी येस काही आहेत कॉपी पण ॲज इट इज नाही आहेत. तिसरं, याचं पूर्ण स्वरूप त्याने मांडणी बदललेली आहे आणि या मांडणीनुसारच आपल्याला पुढचा इथून पुढच्या ज्या एक्झाम होतील त्या प्रकारे आपल्याला स्टडी करावं लागणार आहे. तर ह्या पेपरचं एक्सपेक्टेशन मी सांगतो 15 ते 20 मार्क्स लोकांना येणं अपेक्षित आहे. म्हणजे 25 ते 30 जे आतापर्यंत आपण घेत होतो ग्रुप आणि ग्रुप बीला आणि ग्रुप सीला, तर ते कठीण आहे या पेपरमध्ये. कारण याची पूर्णतः तफावत आहे. मागचं कम्पॅरेटिव्ह जर आपण बघितले प्रिव्हियस इयर पेपर तर यात काही कुठेही ताळमेळ बसत नाही. मांडणीमध्ये बदल आहे. प्रश्न तेच आहे, ओकॅप तेच आहे, सिलेबस तेच आहे, फक्त मांडणी बदलली आहे. आजचा पेपर जो मी घेतलेला आहे, जो आपण डिटेल अॅनालिसिस करतोय, तो आपला ए सेट आहे. त्यातला क्वेश्चन नंबर पहिला मी घेतोय, 51 नंबरचा क्वेश्चन. तर हा प्रश्न पंक्चुएशनचा आहे. मग पंक्चुएशनचे प्रश्न दरवर्षी येतात आणि हा मात्र प्रश्न जरा वेगळा त्यांनी विचारलेला आहे. पहिला प्रश्न, द मून वॉज ब्राईट, त्यानंतर इथं सेमिकोलन आहे, द फिश वर बीटिंग राईट अँड ऑल टुगेदर इट वॉज अ ग्लोरियस नाईट. हे बघा, इथं पुन्हा दुसऱ्या सेमिकोलनची गरज नाही आहे म्हणून हा प्रश्न चुकीचा आहे. हे वाक्य करेक्ट नाही आहे. दुसरं वाक्य, डॉक्टर हरीश इज अ वेल मॅनर्ड मॅन. इथं वेल आणि मॅनरमध्ये जो हायपन जोडलेला तो करेक्ट आहे. कारण वेलच्या काही ज्या फ्रेज आहेत, ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहेत, त्यामध्ये हायपनचा वापर होतो. वेल नोन, वेल प्लॅन, वेल बिहेव्ड आणि त्याचं वेल नीट, तसा वेल मॅनर्ड, म्हणून इथलं पंक्चुएशन करेक्ट आहे. तिसऱ्या वाक्यातलं पंक्चुएशन फक्त हा फुलस्टॉप आहे, त्यामुळे हे वाक्य करेक्ट आहे. यात कुठल्याच पंक्चुएशनची अपेक्षा नाही आहे की कुठे पंक्चुएशन येईल. यात फक्त कंट्रीचा सी कॅपिटल आणि क्लबचा सी कॅपिटल आणि आर्टिकल दचा टी कॅपिटल हा बरोबर आहे. कारण कंट्री क्लब हा प्रॉपर नाऊन आहे म्हणून हे वाक्य बरोबर आहे. तर बी आणि सी म्हणजे 51 उत्तर आपलं 2 आहे. 52 नंबरचा प्रश्न, टॅसिटन ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे. टॅसिटन तुम्ही आताच राज्यसभा 2021 घ्या, त्यामध्ये टॅसिटन आणि टॉक्टिव प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. तर ज्याने व्यवस्थित झिरोर वाचलेला आहे, PYQ केलेला आहे, त्याला कळेल की टॉक्टिव त्यानंतर स्पीचलेस कोण असतो. तर टॅसिटन म्हणजे कोण? टॅसिटन म्हणजे रिझर्व, जो बोलत नाही असा, जास्त न बोलणारा, नी बोलका, मित भाषी असं म्हणतो. त्याच्या विरुद्ध त्याने विचारलं, त्याच्या विरुद्ध टॉक्टिव येईल, म्हणजे ओनली बी इज माय आन्सर, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 53 नंबरचा प्रश्न, हा स्पेलिंगचा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये येतो. प्रिव्हियस इयरच्या सगळ्या स्पेलिंग जर एकत्र काढल्या तर त्यातल्या ह्या बऱ्याचशा आहेत. बऱ्याचशा यातल्या ऑलरेडी कॉपी आहेत पण त्या ॲज इट इज कॉपी नाही आहेत. म्हणजे ह्या प्रश्नात हा एक शब्द आहे, त्या प्रश्नात तो एक शब्द आहे, असे जमा करून त्याने बनवला आहे. तर आपलं उत्तर एक आहे. दुसऱ्यामध्ये बेनिफिसंटचं स्पेलिंग चुकीचं आहे. तिसऱ्यामधलं प्लॅटोरियमचं चुकलं आहे. चौथ्यामध्ये सजेस्टेबलचं चुकलं आहे. त्यात आय पाहिजे, याच्यात ई नको, याच्यात ओ नको, अशा मायनर त्याने चुका केलेल्या आहेत. तर 53 उत्तर एक आहे. 54 नंबरचा प्रश्न जो आहे होकॅपचा, हा आहे आपला फॉरेन वर्ड्स. फॉरेन वर्ड्सवर ते प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत. PSI 17 जर बघितलं, त्यानंतर आपलं कंबाईन जर बघितलं तुम्ही, त्यात प्रश्न आहे मॉडिस विवंडी, मॉडिस ऑपेरेंडी, त्यानंतर डिजाऊ, असे बरेचसे फॉरेन वर्ड्स आलेले आहेत. त्यातला हा त्याने विचारला आहे म्युटाटिस म्युटँडीज. म्युटाटिस म्युटँडीज म्हणजे काय? जे नवीन वेगळे बदल केले आहेत ते ॲक्सेप्ट करणे, म्हणजेच काय न्यू चेंजेस. मग त्याचं मिनिंग होईल मेकिंग स्मॉल चेंजेस दॅट आर नेसेसरी. उत्तर 54 आहे. 55 नंबरचा प्रश्न आहे ऑड सेंटेन्स. हे पहिल्यांदा असं घडलेलं आहे की असा प्रश्न आतापर्यंत नाही आहे. जो ऑड सेंटेन्स आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत त्यामध्ये फक्त ॲक्टिव्हाईज, पॅसिव्हाईज आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंडवरती विचारलेलं असायचं. म्हणजे 3 वाक्य ॲक्टिव्हचे, 1 पॅसिव्ह, तो ऑड. 3 वाक्य कॉम्प्लेक्स आणि 1 कंपाऊंड, तो ऑड. पण याच्यात वेगळं काय आहे तर बघा, यात हा सीझन, त्यानंतर हा सीझनल, त्यानंतर हा सीझनल आणि हा सीझन्ड, ठीक आहे. हे त्याने ॲक्च्युली यात विचारलं काय, त्याने ऑड मॅन आउट, यात हा सीझन आहे बघा. तर यात अपेक्षित उत्तर काय असू शकतं? तर बघा, सीझनल रेल्वे, रेल्वे कशी सीझनल, सीझनल हा ॲडजेक्टिव्ह आहे, AL जोडला आहे. तिसऱ्या वाक्यातला सीझनल फ्रूट, फ्रूट कशा सीझनल आहे, हा सीझनलसुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे.
तिसरं सीझन बॉक्सर हा सुद्धा ॲडजेक्टिव्ह पास पार्टिसिपल. तर हा सीझन म्हणजे कोण एक्सपिरियन्स्ड, आणि हे सीझनल म्हणजे काय तर आपल्या ऋतूविषयी हंगामाविषयी. तर हा सीझनल दुसऱ्या वाक्यातला ॲडजेक्टिव्ह, तिसऱ्या वाक्यातला सीझनल ॲडजेक्टिव्ह, चौथ्या वाक्यातला सीझंट हा सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. पहिल्या वाक्यातला जो सीझन आहे हा फक्त नाऊन आहे, रेनी सीझन, रेनी सीझन हा फक्त सीझन नाऊन आहे, त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड असलेले सीझन आणि सीझनल हे ॲडजेक्टिव्ह आहेत. म्हणून माझं ए उत्तर आहे, पर्याय क्रमांक एक उत्तर आहे माझं 55. 56 नंबरचा प्रश्न हा सोपा प्रश्न होता, या बेसवर भरपूर प्रश्न आलेले आहेत आयोगाचे, ज्याने पी वाय क्यू केला लगेच उत्तर येईल. हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा प्रश्न आहे, याचं पॉझिटिव्ह डिग्री नो अदर ने होईल, उत्तर 4 आहे. 57 नंबरचा प्रश्न हाही खूप सोपा आणि सरळ गिफ्ट होतं आहे, म्हणजे कंटिन्यूला काय म्हणतात. तर हा ऑलरेडी कॉपी आहे, पण ॲज इट इज कॉपी नाही. मी तेच म्हटलंय सुरुवात मगाशीला की ॲज इट इज कॉपी नाही, कॉपी आहे ते, पण त्याचं स्ट्रक्चर त्यांनी बदललं आणि इथून थोडं इथून थोडं असं कॉपी करून बनवलं आहे. तर कंटिन्यूला आपण काय म्हणतो, कॅरी ऑन म्हणतो आपण. पण ह्या कॅरीच्या ऑलरेडी बऱ्याच वेळा रिपीट झाल्या आहेत, कॅरी आउट, कॅरी ऑन, कॅरी विथ, कॅरी थ्रू. तर कॅरी ऑलरेडी तुमची झाली असेल, त्यामुळे उत्तर डी, डी म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे 57. 58 नंबरचा प्रश्न थोडा ट्रिकी आहे, पण कॉमन सेन्स तो सॉल्व होऊ शकतो. ट्रान्सपोर्टेड त्याचं उत्तर येईल, शी वॉज ट्रान्सपोर्टेड विथ प्लेजर, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण काय करतो, एखाद्या व्यक्तीचा निरोप घेतो, तर अगदी गुण्या गोविंदाने सुखादा सुखा समाधानाने त्याला आपण पोहोचवलं, ट्रान्सपोर्ट केलं त्याला. इम्पोर्ट तर करू शकत नाही आपण, त्यानंतर हे हायपोर्टेड आणि काउंटरपोर्टेड होऊ शकत नाही हे, तो उत्तर 4 आहे. कॉमन सेन्सने हा लॉजिक लागू शकतो. 59 नंबरचा प्रश्न आहे, हडल, द ट्रॅक ले देम टू अ हडल ऑफ आउटबिल्डिंग्स. हडल काय तर गोंधळ, गडबड, अगदी गर्दी. तर गर्दी, गोंधळ, गडबडला काय अपेक्षित उत्तर आहे, त्याने म्हटलं की नियरेस्ट मिनिंग म्हणजेच काय सिमिलर, तर क्लस्टर आणि क्राऊड म्हणजेच गोंधळ म्हणजेच गर्दी, हे दोन्ही ए आणि बी. सी होणार नाही, लॅमेंट म्हणजे काय, दुःख व्यक्त करणे. आणि हा लॅमेंट ऑलरेडी कंबाईन ग्रुप सी 2019 विचारला आहे, म्हणून मी म्हणतो पी वाय क्यू. तर पी वाय क्यू जे 4 पर्याय आहेत ते इतरही डोक्यात ठेवणे खूप गरजेचे आहेत. ए आणि बी म्हणजे दोन उत्तर अपेक्षित आहे 59. 60 नंबरचा प्रश्न, इनकरेक्ट कंडिशनल, हाही सोपा आहे, हा सहज जमला असेल सगळ्यांना. इफ यू इट एक्सेसिव्हली मोर फॅट विल अक्युमुलेट अंडर युअर स्किन. हे बघा, इथं हा प्रेझेंट टेन्स आहे आणि तो पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे, हे कंडिशन बरोबर आहे. याला आपण ओपन कंडिशन म्हणतो, याला प्रोबॅबल कंडिशन म्हणतो. दुसरं, इफ यू गो टू एनी पिकनिक स्पॉट यू विल ओनली सी द वॅकंट हॉटेल्स अँड डिझर्टेड विलेजेस. हे बघा, इथं हा प्रेझेंट टेन्स आहे गो, इथं प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे, हा सुद्धा प्रोबेबल कंडिशन आहे, करेक्ट आहे वाक्य. तिसरं, इफ शी डज रेग्युलर एक्सरसाइज शी वुड नॉट बी इन अ पुअर हेल्थ. इथं प्रेझेंट टेन्स आहे डज, आणि तो वुड हा पास्टची ऑक्झिलरी आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे आणि हेच माझं उत्तर आहे. नंबर एक, चौथं, इफ दे हॅड नॉट मिक्स द इंडस्ट्रीयल वेस्ट वॉटर इन टू द वॉटर ऑफ रिवर्स वुड हॅव बीन रिच इन ऑक्सिजन अँड क्रिस्टल क्लिअर. आता यामध्ये बघा, इथं हॅड प्लस विथ्री म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स, आणि तर वुड हॅव प्लस विथ्री हे मॉडल परफेक्शन, ही कंडिशन बरोबर आहे, इम्पॉसिबल कंडिशन आपल्याला म्हणतो. तर माझं उत्तर 3 आहे, कारण त्यांनी इनकरेक्ट विचारलं आहे. 60-3. 61 नंबरचा प्रश्न खूप सोपा आहे, मस्ट, याचा क्वेश्चन टॅग होईल मस्ट अँड बी निगेटिव्ह विल याचा टॅग, उत्तर 2 आहे. 62 नंबरचा प्रश्न हाही सोपा आहे, फ्रायटनिंग शब्द ऑलरेडी MPSC ने विचारलेला आहे. फ्रायटनिंग म्हणजे भीतीदायक, ज्याने तुम्हाला भीती वाटेल, घाबरण्यासारखं, त्याचं उत्तर आहे स्केरी. हार्श होऊ शकत नाही, हार्श म्हणजे क्रुएल असतं, अनकाइंड असतं, ते होणारं नाही आहे. क्राईंग आणि स्टॉमी जुळत नाही आहे त्याला, तो उत्तर आहे याचं स्केरी म्हणजे बी, दोन उत्तर आहे 62. 63 नंबरचा प्रश्न आहे, हा होमोफोनचा प्रश्न आहे, साईट 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 हे ऑलरेडी आलेले आहेत आयोगाने विचारले, पण वेगळ्या वाक्यांमध्ये विचारले. इथं वाक्य वेगळे आहेत आणि आयोगाने जे आधी साईट साईट विचारले त्याचे वाक्य वेगळे आहेत. हे साईट म्हणजे काय, एखादं विधान करणे, ठीक आहे, आणि ही साईटेड हिज ऑथॉरिटीज, हे बरोबर आहे. दुसरं, ही चोज द धिस साईट फॉर द बिल्डिंग. आता बिल्डिंगची साईट कुठली असते, SITE, म्हणून हा साईट जो आहे याचा अर्थ होतो विजन, दृश्य, हा इथं जुळणार नाही आहे, कारण इथं आपल्याला SITE पाहिजे, बिल्डिंगचा उल्लेख आहे, म्हणून आपल्याला इथं SITE ही साईट पाहिजे, कन्स्ट्रक्शन साईट, म्हणून हा साईट चुकीचा आहे. तिसरं, शी हेट्स द साईट ऑफ ब्लड. बघा, साईट ऑफ ब्लड काय, जेव्हा आपल्याला नर्स किंवा डॉक्टर आपल्याला सलाईन लावतो आणि जेव्हा आपल्या नर्समध्ये ती पिन टोचत असतो त्याला आपण म्हणतो साईट ऑफ ब्लड, त्या ठिकाणाला साईट म्हणतात, ते प्लेस आहे, मग हे साईट बरोबर आहे. म्हणून आपलं ए आणि सी अपेक्षित उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 64 नंबरचा प्रश्न आहे, पोलीस रिफ्यूज टू डॅश द आयडेंटिटी ऑफ द सस्पेक्ट. कन्वल्ज असा शब्द नाही आहे, तर डायव्हल्ज त्याचं उत्तर, डायव्हल्ज म्हणजे काय, सिक्रेट, एखादी गोष्ट सिक्रेट उघड करणे, म्हणजे गोष्ट लपलेली आहे ती उघड करणे, उत्तर 2 आहे डायव्हल्ज. तिसरा चौथा तिथं अर्थानुसार जुळत नाही, म्हणून 64 उत्तर आहे 2. 65 नंबरचा प्रश्न, हा पहिल्यांदा असा फॉर्मॅट आयोगाने विचारलेला आहे जो फॉर्मॅट कुठल्याच परीक्षेमध्ये नाही, CDS मध्ये नाही आहे, SSC मध्ये नाही आहे, UPSC मध्ये नाही आहे. त्याने विचारलं काय, त्याने असे 4 वाक्य दिले होते आणि त्याने म्हटलं की ह्या वाक्यांमध्ये
शब्द शोधा की जे एकमेकांना अँटोनियम्स आहे, जे एकमेकांना विरुद्ध अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला ते वाक्य वाचून बघायचं आहे की त्यामध्ये असे कुठले दोन शब्द आहे का जे एकमेकांना अँटोनियम्स आहे. हा पहिल्यांदा असा स्ट्रक्चर कॉपी केलेला आहे त्याने. तर या पहिल्या वाक्यामध्ये मेनी फ्रीडम फायटर्स वर कंडेम्ड टू लिव्ह इन द प्रिझन सेल्स अँड डाय देअर ओनली. यातला फ्रीडम म्हणजे मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य आणि प्रिझन म्हणजे स्वातंत्र्याच्या विरुद्ध. तर हे दोन्ही शब्द एकमेकांना अँटोनियम्स आहे. दुसरा, वी ऑलवेज प्रेज हर बिकॉज शी इज ब्लेस्ड विथ टू ब्रिलियंट अँड ब्युटिफुल डॉटर्स. ह्या वाक्यात असे कुठले दोन शब्द नाही आहेत जे एकमेकांना ऑपोजिट असतील म्हणून ह्या वाक्यात नाही आहे. तिसरं, अ लार्ज स्टॉक ॲट लास्ट कॉट होल्ड ऑफ अ स्मॉल फॉग अँड हॅस्टिली गॉबल्ड इट. बघा, यामध्ये लार्ज म्हणजे खूप सारे आणि स्मॉल म्हणजे छोटे, हे दोन्ही एकमेकांना अँटोनियम्स आहे. चौथा वाक्य आहे, मेनी अनप्लीजंट ड्रीम्स हॉन्टेड हिम टिल ही बिकेम अ लुनॅटिक. बघा, अनप्लीजंट म्हणजे दुःखदायक, हॉन्टेड म्हणजे त्याला त्रास देत होते, आणि लुनॅटिक म्हणजेच काय थोडं मॅड होणे. यातही असे कुठले एकमेकांना विरुद्धार्थी शब्द नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए आणि सी या दोन वाक्यांमध्ये दोन विरुद्धार्थी सापडलेले आहेत. म्हणून ए सी म्हणजे तीन उत्तर आहे 65 66 नंबरचा प्रश्न पुन्हा यात त्याने पुन्हा हे पहिल्यांदा असं पॅटर्न विचारला की इडियम विचारली आहे परंतु वाक्य त्याने देऊन इडियम चुकवली आहे. आणि त्याने म्हटलं कुठला पार्ट चुकीचा आहे. फॉर द लास्ट 3 days आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉर्ट. बघा, ही आउट ऑफ सॉर्ट नसते, ती असते आउट ऑफ सॉर्ट्स. शेवटी यश जोडला पाहिजे होता. आणि ही म्हण ऑलरेडी आयोगाने विचारलेली आहे. आउट ऑफ सॉर्ट्स म्हणजे काय? आजारी पडणे, अनवेल असणे. पण ती या स्वरूपात विचारलेली नाही आहे. असा पॅटर्न पहिल्यांदा त्याने विचारला आहे की एक वाक्य दिलं, त्याला स्लॅश केली आणि त्यात इडियम त्याने चुकवली. म्हणून पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळाला असा पॅटर्न. तर आउट ऑफ सॉर्ट्स ते पाहिजे, शेवटी यश पाहिजे होता. सी हा पार्ट चुकीचा आहे. म्हणून माझं उत्तर आहे 3 66. 67 नंबरचा प्रश्न बघा, हा जो प्रश्न आहे, वेन द ओल्ड मॅन वॉज गॉन गॉट कॉल अब्राहम अँड आस्क हिम वेद द स्ट्रेंजर वॉज. बघा, इथं वेन पासनं हे अब्राहमपर्यंत वाक्य कॉम्प्लेक्स आहे, अँड जोडला इथून पुढे वाक्य कंपाऊंड आहे. तर कंपाऊंड कॉम्प्लेक्स हे उत्तर आहे. पण हे रेअरेस्ट ऑफ द रेअर क्वेश्चन आहे. आतापर्यंत कॉम्प्लेक्स कंपाऊंडच हे विचारले जायचे सर्रास. पण त्याने कंपाऊंड कॉम्प्लेक्स जो ऍक्च्युली त्याने विचारला होता एक्साइजला 2017, त्यानंतर त्याने विचारला नाही हा प्रश्न. म्हणून त्याने एक्सेप्शनवाले प्रश्न काढलेत बाहेर आणि ते विचारलेले त्या वर्षी. तो उत्तर आहे 4. 67 उत्तर 4 आहे. 68 नंबरचा प्रश्न, हा राज्यसभा 2021 जो पेपर आहे त्यातलाच फॉर्मॅट कॉपी आहे. त्याने तिथं ओमनी व्हरस विचारला आहे, इथं ओमनिशियंट आहे. तर हा वन वर्ड सबस्टिट्यूटचाच प्रश्न आहे, पण त्याने प्रेफिक सफिक्स म्हणून विचारला. म्हणून इथं उत्तर होईल ओमनिशियंट, म्हणजे सर्वज्ञानी, ज्याला सर्व ज्ञान आहे असा. तर उत्तर डी, डी म्हणजे पर्याय क्रमांक 1. 68 उत्तर 1 आहे. 69 नंबरचा क्वेश्चन आहे, ऑन्कोलॉजिस्ट. ऑन्कोलॉजिस्ट हा पहिल्यांदा आलेला आहे वन वर्ड सबस्टिट्यूट, जो कॉपी नाही आहे. आतापर्यंत बरेचसे स्पेशलिस्ट आपल्या डॉक्टरवरती प्रश्न विचारलेले आहेत. वन हू क्युअर्स आईज, वन हू क्युअर्स हार्ट, वन हू क्युअर्स लेग्स, असे सगळे आलेत. फक्त पहिल्यांदा आलेला आहे. सो ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कोण? जो ट्युमरचा स्टडी करतो आणि ज्यावरती तो वर्क करतो, असा डॉक्टर की जो ट्युमरचा अभ्यास करतो. उत्तर 2 आहे. 70 नंबरचा प्रश्न, हा पॅटर्न पहिल्यांदा पुन्हा मी असं म्हणेल पहिल्यांदा असा आलेला आहे. हा वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे. त्याने वन वर्ड सबस्टिट्यूटचे सगळे मिनिंग दिलेले आहेत, फक्त एकच मिनिंग देऊन फक्त स्पेलिंग बदललं. जसं बघा, मेनी ओल्ड मिल्स अँड देअर ग्रिंडर्स आर नाऊ ॲब्सोल्यूट. बघा, जुन्या चक्क्या आणि जुने संसाधने हे आता आउटडेटेड झालेले आहेत. तर आउटडेटेडला शब्द ॲब्सोल्यूट नाही आहे, तो ऑब्सोल्यूट पाहिजे. म्हणून ह्या वाक्यातला जो ए आहे, ह्या एच्या ऐवजी मला इथं ओ पाहिजे होतं. ऑब्सोल्यूट म्हणजे आउटडेटेड. मग ज्याला ऑब्सोल्यूट शब्द माहिती आहे, जो आयोगाने ऑलरेडी 2-3 वेळा विचारलेला आहे PYQ, ज्याला ऑब्सोल्यूट शब्द माहिती आहे की जे आता मॉडर्न घडीमध्ये नाही आहे, किंवा जे आउटडेटेड आहे, जे कालबाह्य आहे, ज्याचा वापर होत नाही, तर तिथं ओ पाहिजे होता, हे चुकीचं आहे. दुसरं, अ पर्सन हू हेट्स मॅन काइंड मिसॉन्थ्रॉपिस्ट, बरोबर आहे. तिसरं, अ थिंग ऑर ॲक्शन दॅट कॅनॉट बी बिलीव इनक्रेडिबल, हा कंबाईन ग्रुप सीला आलेला आहे, बरोबर आहे. अ पर्सन हू बिलीव्ह इन फेट फॅटलिस्ट, हा 3-4 वेळा कॉपी आहे, हेही बरोबर आहे. फक्त इथं ॲब्सोल्यूटचं ऑब्सोल्यूट पाहिजे होतं. म्हणून माझं 70 उत्तर 1 आहे. 71-75 नंबर बघा, आपला पॅसेज आहे. पॅसेज त्याने दिलेला आहे की मॉडर्न वॉर कशामुळे होऊ शकतं आणि वेपन्स कसे आपण कंट्री धावतो आहेत, सायन्स ते कशी ग्रो केलेली आहे. पॅसेज हा मॉडरेट टू टफ आहे, एवढा इझी नाही की लगेच उत्तरं येतील. 71 नंबरचं उत्तर बघा, 71 उत्तर 2 आहे. 72 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर 3 आहे. 73 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं 4 उत्तर आहे. 74 पुन्हा 2 उत्तर आहे. 75 मोस्ट सुटेबल टायटल जर म्हटलं तर यस, सायन्स अँड वॉर वेपन होऊ शकतं. परंतु जर जास्त क्लोज रिडिंग जर केलं तर आपल्याला 4D हे करेक्ट वाटतंय. सो डी म्हणजेच पर्याय क्रमांक 1. 76 नंबरचा क्वेश्चन बघू आपण.
करेक्ट विचारला त्याने द स्टिक टेस्ट बॅडली. बघा तुम्ही आता ग्रुप सी आणि ग्रुप बीचे पेपर घ्या, रिसेंट 2022 झालेले, त्यामध्ये लिंकिंग वर्बवरती 3 प्रश्न आलेले आहेत. तर लिंकिंग वर्ब म्हणजे काय? असा वर्ब ज्याच्यानंतर ऍडजेक्टिव्हचा वापर होतो, ऍडवर्बचा वापर होत नाही. महाटेस त्यातला एक शब्द आहे जो लिंकिंग वर्ब आहे, जसा ग्रो आहे, जसा लाईक आहे, फील आहे, तर यांच्यानंतर ऍडजेक्टिव्ह येतो, ऍडवर्ब येत नाही. म्हणून याच्यानंतर बॅडली चुकीचं आहे, तिथं बॅड पाहिजे होतं. म्हणून द स्टिक टेस्ट बॅड म्हणून वाक्य चुकीचं आहे. दुसरं द टीम प्लेड वेल, हे एएसओ 2016 कॉपी पेस्ट वाक्य आहे. द टीम प्लेड वेल हा वेल ऍडवर्ब आहे, तो प्लेला क्वालिफाय करतोय वर्बला, म्हणून हे बरोबर आहे. तिसरं फ्रँकी इज हॅपियर दॅन एनी, इथं एनी मॅनच्या ऐवजी एनी अदर मॅन. डिग्रीचा कोणी चॅप्टर वाचला त्याला लगेच कळेल की इथं एनी अदर पाहिजे, म्हणून इथं एनी अदर नसल्यामुळे हे चुकीचं आहे. ऑनली बी इज करेक्ट म्हणजे पर्याय क्रमांक 2. 77 नंबरचा प्रश्न आहे ऑब्स्टिनेट, भरपूर वेळ आलेला आहे ऑब्स्टिनेट प्रश्न. राज्यसभा 2018 पण आहे आणि जुन्या काळात पण आहे. ऑब्स्टिनेट म्हणजे कोण? हट्टी, दुराग्रही. मग त्याचा सिनॉनिम कोण? डिटेस्ट म्हणजे बेचव, म्हणजेच उष्ट, शिळ, ज्याला तिरस्कार करतो असं. इंडोलंट म्हणजे कोण? हा ऑलरेडी पी एस आहे 17 ला. इंडोलंट म्हणजे लेझी पर्सन. ऑब्स्क्युअर म्हणजे अंधुक, अस्पष्ट, अनक्लिअर. मग स्टबॉन म्हणजे कोण? हट्टी. सो डी म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 78 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याने म्हटलं मेडिसिन गिव्हन टू काउंटरॅक्ट पॉइजन ऑर डिसीज, तर त्याचं उत्तर आहे अँटीडोट. हा शब्द सुद्धा 4 ते 5 वेळा कॉपी आहे. पी वाय क्यू जर बघितलं तुम्ही अँटीडोट आलेला आहे. तर उत्तर 1 आहे 78 चं. 79 नंबरचा क्वेश्चन फर्मामेंट. फर्मामेंट हा शब्द पहिल्यांदा आहे, हा आधी नव्हता. फर्मामेंट म्हणजे काय? की सेलेस्टियल बॉडी. जॉग्रफीचा हा शब्द आहे की ज्यामध्ये स्टार आहे, हेवन आहे, स्काय आहे. तर त्याचं उत्तर हेवन आणि स्काय ए आणि बी अपेक्षित आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 80 नंबरचं क्वेश्चन हाफ सुद्धा पॅटर्न पहिल्यांदा आला. 80 नंबरचा क्वेश्चन आधी असा अजिबात नव्हता, त्याने पहिल्यांदा मांडणी केलेली आहे. त्याने म्हटलं की असं एक वाक्य दाखवा ज्यामध्ये प्रेफिक्स नाही. पुन्हा बघा, प्रेफिक्स नाही, विदाऊट एनी प्रेफिक्सेस. मग आता प्रेफिक्स म्हणजे काय? जो मूळ शब्दाच्या आधी शब्द लागतो. पहिलं वाक्य दे प्लेड अ गुड गेम ॲट चेन्नई, यात कुठेच प्रेफिक्स नाही कुठल्या शब्दाला, सगळे मूळ शब्द आहेत. दुसरं द चाइल्ड वॉज फास्ट अस्लीप. आता इथं अस्लीपला स्लीप मूळ शब्द, त्याला अ हा प्रेफिक्स जोडला आहे, म्हणून हा या वाक्यामध्ये प्रेफिक्स आहे. तिसरं वाक्य द होल वर्ल्ड नोज हिटलर्स ब्रुटल ॲक्शन्स, या वाक्यात कुठंच प्रेफिक्स नाही आहे, मूळ शब्द आहे सगळे. चौथं शेक्सपियर्स ड्रामाज आर फेमस ऑल ओव्हर द वर्ल्ड, या वाक्यातही कुठेच प्रेफिक्स नाही आहे, म्हणून फक्त बी वाक्यामध्ये प्रेफिक्स आहे अस्लीप शब्दाला. पण त्याने काय विचारलं? विदाऊट एनी प्रेफिक्सेस, कुठल्या वाक्यात प्रेफिक्स जोडला नाही आहे, म्हणून ए सी आणि डी ह्या 3 वाक्यांमध्ये प्रेफिक्स नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे माझं. तर बघा, पहिल्यांदा ह्या पेपरचं ऑब्झर्वेशन पहिल्यांदा असं घडलंय की त्याने स्ट्रक्चर बदललं आहे. सिलेबस तेच आहे, प्रश्न तेच आहे, फक्त स्ट्रक्चर बदलला आहे. तर इथून पुढे जी व्यक्ती आता अभ्यास करतील त्यांनी या स्ट्रक्चरनुसार स्टडी करायचा. इथून पुढच्या ज्याही बॅचेस मी शिकवेल हा पेपर समोरच ठेवून शिकवावा लागेल. कारण ज्या प्रकारे त्याने अँटोनिमचे वाक्य विचारले आहेत, ज्या प्रकारे त्याने वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलेले आहेत, ज्या प्रकारे तो इडियम विचारतोय स्लॅश करून, आणि ग्रामरवरती कमी फोकस केला त्याने, म्हणून याचा अर्थ असा नाही की ग्रामर कमी आहे. हो नो, त्यांचा पॅटर्न फिक्स नाही आहे. कधी ग्रामर जास्त असतं, कधी होकॅप कमी, कधी होकॅप जास्त असतं, कधी ग्रामर कमी. तर आपल्याला तिन्ही पॅटर्नवरती मास्टर मिळवायची आहे. फक्त एखादं पुस्तक आणि एखादी नोट्स लावून चालणार नाही, थोडं ठरवले जावं लागेल इथून पुढे. ठीक आहे, सी यू, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी सोहेल शेख. आता आपण कंटिन्यू करतोय. जे पुढचे प्रश्न आहेत त्यामध्ये कायद्याचे प्रश्न, कॉम्प्युटरचे प्रश्न आणि जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करतोय. ए सूटनुसार तुम्ही डिस्कशन बघा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याखाली नियुक्त केलेला जो आयोग आहे ते कोणत्याही बाबीची चौकशी करताना व्यक्तीला समन्स पाठवणे असतील किंवा त्यांना हजर राहण्यास भाग पाडणे याकरिता कोणते अधिकार नियुक्त करण्यात आले, तर ह्याला उत्तर सगळ्यांना माहीत असेल, फुल टास्क प्रश्न होता हो. ह्याचं उत्तर आहे दिवाणी न्यायालय. तर कोणत्याही कायद्यामध्ये दिवाणी न्यायालयाच्या हे अधिकार असतात, शपथेवर साक्ष घेणे, हजर राहणे, समन्स बोलवणे, तर हे सगळं तुम्हाला माहीतच आहे, सगळ्यांचा बरोबर आला असेल हा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या तरतुदीमध्ये दुरुस्ती 2019 द्वारे करण्यात आले किंवा काय बदलण्यात आले, तर माहिती आयुक्ताचे जे सेवा नियम आणि अटी ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, आधी 5-65 हे वयोगटाची मर्यादा दिली होती, आता ती 3-65 अशी केलेली आहे. ह्याचे अधिकार केंद्र सरकारला दिले होते आणि केंद्र सरकारनं सध्या 3-65 अशी सुधारणा केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, 83 नंबरचा, माहिती अधिकार विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल त्याबाबतीत केंद्रीय आणि राज्य जनमाहिती जो अधिकार आहे तो माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस काय काय कळवतं, तर आता 6 नंबरचं जे कलम आहे, कलम 6 आर्टिकल 6 विनंती करण्याविषयी माहिती दिलेली आहे. आर्टिकल 7 तो जो माहितीचा अधिकार आहे तो निकालात काढण्याविषयी माहिती दिलेली आहे. ह्याच्यामध्ये अ ब ड येईल त्यामध्ये माहितीचा अर्ज फेटाळण्याची कारणं सांगितलेली असतात.
अपील कुठं करायचं ते सांगितलेलं असतं आणि ज्या कालावधीत विनंतीचा अर्ज फेटाळला त्या विरोधात अपील किती कालावधीत करायचं ही सगळी माहिती दिली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल अ ब आणि ड. पुढचा प्रश्न बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 2 ज. आता असं असल्यावर इंग्लिशमध्ये बघायचं, 2 आहे कारण आपण इंग्लिशमधल्या डेफिनेशन पाठ केलेले असतात. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की रेकॉर्ड म्हणजे अभिलेखमध्ये काय काय येतं, अभिलेखमध्ये जवळपास सगळ्याच गोष्टी येतात, दस्तऐवज, हस्तलिखित फाईल, कोणती मायक्रोफिल्म असेल किंवा त्याचं कॉपी असेल, त्यानंतर संगणकाद्वारे म्हणजेच कॉम्प्युटरद्वारे तयार केलेलं किंवा कोणत्या डिवाइसद्वारे तयार केलेलं साहित्य, यामुळे सगळंच येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न बघा, पुरेशा व वाजवी कारणाशिवाय लोकसभा देण्यात कसूर केल्यामुळे पदनिष्ठ अधिकाऱ्यावर जर लादण्यात आलेला एखादा दंड असेल तर त्या दंडाची रक्कम किंवा शास्तीची रक्कम जर त्यांनी भरली नाही तर ते वेतनातून वसूल केली जाते. आता ह्याच्याविषयी जे कलम दिलेलं आहे ते कलम लक्षात ठेवा. जे कलम 10 आहे ते शास्ती आणि दंडाविषयी सांगते आणि कलम 11 ती जी रक्कम आहे ती वेतनातून वसूल केली जाईल, एवढ्या एका गोष्टीसाठी आर्टिकल 11 आहे. त्यानंतर पुढं 86 नंबरचा जो प्रश्न आहे तो कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. डॅश या गुन्ह्यामध्ये किंवा गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये फसवणूक करणारा व्यक्ती टेलिफोनचा वापर करतो, तर त्याचं उत्तर विशिंग आहे. आपल्याला वाटतं विशिंग मुद्दा म्हणून टाकला असेल. स्पॅमिंग म्हणजे सारखं एखादा मेसेज किंवा मेल पाठवणे, तर विशिंगमध्ये टेलिफोनचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. आता एक प्रश्न प्रोटोकॉलवर 100% असतो. आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण प्रोटोकॉलवर प्रश्न विचारले होते. त्यामधला जो ICMP प्रोटोकॉल आहे तर तो एरर रिपोर्टिंगसाठी वापरला जातो. एरर हँडलिंग आणि एरर रिपोर्टिंग, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे त्याचं. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते सेंट्रल आणि स्टेट ॲक्टची डिजिटल रिपॉझिटरी ह्याच्यामध्ये सगळे कायदे सापडतात, तर त्यासाठी इंडिया कोड तयार केलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे इंडिया कोड तयार केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. थोडा अवघड प्रश्न होता हा. गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे प्रोग्रॅम्स आहेत किंवा गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्हस आहेत त्याच्यावर 1 ते 2 प्रश्न असतात. आता हा पुढचा प्रश्न पण गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हवर आलेला आहे. ज्ञानवाहिनी असेल जी केंद्र सरकारद्वारे राबवली जाते आणि मीडिया लॅब एशिया जी महाराष्ट्र सरकारद्वारे राबवली जाते ह्याच्यावर फिक्स प्रश्न असतो. ज्ञानवाहिनीचे प्रत्येक नोडल सेंटर हे इग्नू मार्फत उपलब्ध करून दिले जाते. त्याचं उत्तर आहे इग्नू. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय. आता पुढे बघा, हा प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं होतं. एम धन्वंतरी आणि डॅश हे प्रकल्प ग्रामीण भागातील आरोग्यावर आधारित आहे असं प्रश्न विचारलेला आहे. आता यामध्ये बाकीचे प्रश्न फक्त तयार केलेले आहे. ह्याचं उत्तर आहे सेहत साथी, पर्याय क्रमांक 1. हे फार्मसीला पण जोडलेलं आहे ॲप्लिकेशन. सेहत साथी पर्याय क्रमांक 1 आहे त्याचं उत्तर. पुढे बघा, 91 नंबरचा प्रश्न. आता करंट अफेअर सुरू होत आहेत. खालीलपैकी कोणत्या देशाचा 2021 इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसनं जी ऑस्ट्रेलियामधली संस्था आहे ते जागतिक शांतता निर्देशांक म्हणजेच वर्ल्ड किंवा ग्लोबल पीस इंडेक्स तयार करतं, त्यामध्ये पहिल्या नंबरला कोणता देश आहे? तर त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला आईसलँड 2008 सलग पहिल्या नंबरला आहे आणि भारताचा क्रमांक 135 आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पुढे बघा, अ स्ट्रेंजर ट्रूथ हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे? तर ते अशोक अलेक्झांडर यांनी लिहिलं आहे. 2021 चालू घडामोडीतनं हा प्रश्न आलेला आहे. 93 नंबरचा प्रश्न, नवीन शैक्षणिक धोरण 2020 संबंधी कोणती विधानं योग्य आहेत? आता हे असं धोरण होतं की त्याच्यामध्ये अंगणवाडीपासून म्हणजे तुमच्या नर्सरीपासून शिक्षणाचा विचार केला होता, म्हणजे पूर्व प्राथमिकचा विचार केला होता. त्यामुळं 3 ते 18 असा विस्तार केलेला आहे. हे 100% बरोबर आहे, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. वैद्यकीय आणि विधी शिक्षण म्हणजे मेडिकल आणि लॉ सोडून बाकीच्या ज्या सगळ्या संस्था असतील ते एका हायर अथॉरिटी नियामक संस्थेच्या अंडर केलं जाईल. त्याला HCR हायर काउन्सिल एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट किंवा काउन्सिल असं काय तर नाव देतील, HERC असं त्यांनी सुचवलं होतं, पण ते अजून तयार झालेलं नाही. पुढच्या काळात ही तयार होणार आहे अशी तरतूद ह्याच्यामध्ये केलेली आहे. कला आणि विज्ञान यातील कडक आणि काटेकोर विभक्तीकरण असणार नाही. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तुम्ही इलेक्टिव्ह सब्जेक्ट घेऊ शकता, म्हणजे एक मॅथचा पण सब्जेक्ट घेऊ शकता, इथं सोशोलॉजी पण घेऊ शकता. तर असं पुढच्या काळात होणार आहे, अजून हे राबवलेलं नाही. त्यामुळं अ ब क तिन्ही विधान बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येणार आहे. 2020 जे शैक्षणिक धोरण आहे खूप महत्त्वाचं आहे, प्रत्येक परीक्षेला प्रश्न आलेलाच आहे. आता ॲपाचे म्हणजे काय असं विचारलेलं आहे. आता ॲपाचे वेब सर्व्हर सॉफ्टवेअरसुद्धा आहे मित्रांनो. ॲपाचे वेब सर्व्हर सॉफ्टवेअर जे आहे ते फाईल आणि वेबसाईट तुमच्या ज्या फाईल्स असतील डॉक्युमेंट्स असतील ते पाठवणारी किंवा ते पाठवण्यासाठी मदत करणारं वेब सॉफ्टवेअर आहे. मोटरसायकलचा ब्रँड आहे तर बरोबर आहे, TVS ॲपाचे तुम्ही सगळेजण ऐकताय. ॲपाची आपण असं त्याला म्हणतो ॲपाची गाडी, तर ते TVS आहे. आता ह्याच्यामध्ये हेलिकॉप्टरचं ब्रँड सांगितलं असतं तर ते पण बरोबर आलं असतं. Boeing 64A ॲपाचे नावाचं सुद्धा हेलिकॉप्टर आहे, तर तिथं पण ते बरोबर राहिलं असतं. त्यांनी पुढं काय विचारलं आहे, अमेरिकेतील स्थानिक आदिवासी जमातीचे नाव, तर मेक्सिकोमधली एक जमात आहे त्याचं नाव ॲपाचे आहे. सॉफ्टवेअर फाउंडेशनसुद्धा आहे, त्यामुळे सगळं बरोबर असल्यामुळं पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने बरोबर आहे हे उत्तर येणार आहे.
आता पुढे बघा 95 नंबरचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये ऑगस्ट 2021 युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी कोणती मोहीम राबवली, तर ती आपण राबवली होती मोहीम 6 ते 21 ऑगस्ट 2021, तर ती देवी शक्ती मोहीम होती, पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. वंदे मातरम मोहीम ही कोरोना काळात राबवली होती आपण भारतीयांना परत आणण्यासाठी. राहत मोहीम ही उत्तर भारतातील फ्लडसाठी राबवली होती. पायनॅपल एक्सप्रेस मोहीम ही अमेरिकेनं राबवली होती अफगाणिस्तानमधले त्यांचे जे नागरिक आहेत त्यांना परत आणण्यासाठी. पुढे 96 नंबरचा प्रश्न बघा, ई श्रम पोर्टलबद्दल पुढीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत. पहिला प्रश्न जो आहे अ जे विधान आहे त्यामध्ये हे पोर्टल ग्रह खात्याने 100% चुकीचं असणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाचं पोर्टल आहे त्यामुळे हे कट करता येईल तुम्हाला सहज. अ कट केल्यानंतर फक्त एकच ऑप्शन उरतंय पर्याय क्रमांक 3, ह्याच्यावरनं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचला असता. या पोर्टलवरनं नोंदणी सशुल्क नाही तर फ्री आहे, टोटली फ्री आहे हे पोर्टल. असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी आहे बरोबर आहे, आणि यासाठी UN क्रमांकसुद्धा दिलं जातं आणि ई श्रम कार्डसुद्धा दिलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर. एकदम सिंपल प्रश्न होता, जर मल्टीलाइनर प्रश्न असतील तर एखादा मूर्खपणाचं विधान आहे का ते चेक करायचं आणि त्याला इलिमिनेट करायचं. पुढं बघा, आता गेल ऑमवेट यांनी पुढीलपैकी कोणती पुस्तकं लिहिलीत. आता हे 2021 त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत आणि एवढी पुस्तकं तुम्ही लक्षात ठेवणं अवघड आहे. ह्यांचे 25 आसपास पुस्तकं आहेत. हे अमेरिकेचे सोशिओलॉजिस्ट आहेत, त्यामुळे उत्तर ऑल ऑफ द अबोव जे लिहिले असतील ते नशिबवान आहेत आणि ते उत्तर बरोबर आहे. हे सगळी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. अमेरिकन सोशिओलॉजिस्ट आहेत गेल ऑमवेट, ह्यांचा 2021 मृत्यू झाला होता त्यामुळे त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. आता पुढं ई गोपाल ॲप्लिकेशन काय आहे. आता ई गोपालमध्ये तुम्हाला दहीहंडीचा पुरस्कार करणार आहे, हे मूर्खपणाचं विधान आहे असं वाटतंय, त्यामुळे तिथं कट करू शकता तुम्ही. मंदुरा वंदावन द्वारका इथे पर्यटन केंद्राचा विकास करणारे ॲप्लिकेशन, हे पण थोडं काय जुळत नाही. आता राहतंय काय तर 3 आणि 4 राहतंय. 4 बघा, दुभत्या जनावरांना आयुर्वेदिक औषधे. आयुर्वेदिक औषधे प्राण्यांना पूर्ण अवघड आहे, माणसावरच उपचार होण्यासाठी काही कालखंड जातो त्याला, त्यामुळे हे तर तुम्हाला 100% कट होईल. 3 100% बरोबर आहे त्याचा. त्याच्यामध्ये दुभत्या जनावरांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांचं हेल्थ न्यूट्रिशन आणि ब्रीडिंग डेव्हलपमेंट यासाठी रिअल टाईम इन्फॉर्मेशन देणार आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असणारं ई गोपाल ॲप्लिकेशन आहे, त्यामुळं ह्याचं उत्तर तुम्ही इलिमिनेशननं जाऊ शकत होता. आता 99 नंबरचा प्रश्न आहे ते तुम्हाला फिक्स माहीत असणं गरजेचं आहे. आता एक जर ट्रेंड बघितला चालू घडामोडीचा तर सगळे प्रश्न 2021 चालू घडामोडीतनं आलेले आहेत. 2021 या वर्षात ज्या चालू घडामोडी वाढल्या त्याच्यावर सगळे प्रश्न आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर 2 दिला जाणारा जनस्थान पुरस्कार हे मधु मंगेश कर्णिक यांना देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊया 100 नंबरचा प्रश्न. दर दिवशी 15 लाख कोविडच्या ज्या मात्रा आहेत किंवा लसी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मोहीम सुरू केली होती, त्या मोहिमेचं नाव काय असं विचारलंय तर ते कवच कुंडल मोहीम आहे. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. तर इथं आपले जवळपास प्रश्न संपत आहेत. आता ही कवच कुंडल मोहीम जी होती ती 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 राबवली होती. म्हणजे सगळे प्रश्न कधीचे 2021 या वर्षातले विचारलेले आहेत. तर मित्रांनो, इथं जे 100 आपण डिस्कस केलेले आहेत हे जे 20 होते ते थोड्याशा सोप्या कॅटेगरीतले होते. करंट अफेअर पण थोडे सोपे विचारले होते. ज्यांनी 2021 इयरबुक वाचलं आहे त्यांना नक्कीच ह्याच्यामध्ये 10 पैकी 6-7 प्रश्न जे बरोबर येण्याची शक्यता किंवा बरोबर येतीलच. आता जी राज्यसेवेची येणारी मुख्य परीक्षा आहे त्यासाठी आपण HR HRD जी बॅच आहे ती आपल्या महेश पाटील सर इंग्लिश या ॲप्लिकेशनवर लॉन्च केलेली आहे, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकताय. तर तिथं ते आहे. त्यासोबतच जे इकॉनॉमिक्समधील आर्थिक पाहणे त्याच्याविषयी सुद्धा 200 असणारी फक्त छोटीशी बॅच आपल्या ॲप्लिकेशनवर अपलोड केलेली आहे, तिथं पण तुम्ही बघू शकताय. मराठी आणि इंग्लिशच्या बॅचेस अपडेटेड आपल्या ॲप्लिकेशनवर आहेतच. धन्यवाद मित्रांनो.